राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी चौकात भाजपाविरोधी घोषणाबाजी करून निदर्शनं करण्यात आली यावेळी पोलिसांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार म्हटल्यानंतर विरोधी पक्षाचे पदाधिकारी निदर्शनं आंदोलनं करण्याच्या तयारीत होते बुधवारी शिवाजी चौकात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार शहर अध्यक्ष भारत जाधव माजी नगरसेवक दिलीप कोल्हे नगरसेवक किसन जाधव नगरसेविका सुनीता रोटे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष जुबेर बागवान आदी पदाधिकाऱ्यांनी शिवाजी चौकात मोदी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून निदर्शनं केली यावेळी फौजदार चावडी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं